गाईज माहिती आहे का आजच्या व्लॉग मध्ये असं टायटल टाकण्यासाठी काहीच नाही अँड टायटल मी काहीच नाही टाकलं तसे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या आजच्या नवीन व्लॉग मध्ये. आणि आता आपण गणककडे जाऊन येऊ. बहुत दिवसांनी चाललो मी. माहिती आहे का असा हलका हलका पाऊस चालू आहे. माहिती आहे का एकदम असं ज्यात दिसणार तर नाही पण आता एकदम एकदम सॉफ्टली असा चालू आहे रेन. मग आहे घरी का नाही तर माहित नाही. प्रिन्सी आली. ए प्रिन्सी बाई, ए प्रिन्सी बाई, ए प्रिन्सी बाई. अरे पटकन पटकन चल या इथं, चल चल पटकन इथं, चल लवकर लवकर पकड पकड ये पटकन पटकन. हा पाय चड्डी वर ये पटकन पटकन. चल लवकर, चल कुठे, चल 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 लवकर, चल लवकर, चल लवकर, चल लवकर, चल 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 चल. मार उडी मार उडी. घे घे ये लवकर 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 ये इकडे लवकर लवकर ये गाईज. माहिती आहे का याच्याकडे आता बहुत टाइमपास केला. मगापासून जे बसलो होतो बहुत टाइमपास केला. पबजी पबजी खेळलो ना. आता पाय काही झालं का हा बॅटच काढते बापा आपली. मी काय बॉल नाही टाकणार तुझे वर काय काय रे. आय विल हिट यू लाईक दिस. नको पाहिजे मग घेऊ मी नको. तोंडला मास्क लावून ठेवत जा. गाईज माहिती आहे का मी आलो होतो घरी ना. आता मला आला श्रीचा कॉल. तो म्हणे मोसम मस्त आहे तर चहा प्यायला जाऊ. म्हणे चहा प्यायला जातो आता मस्त पहिले. आणि माहिती आहे का मोसमही मस्त आहे यार. काही म्हणे एकदम मस्त बादल बादल. आता पावसाळ्याचे दिवस आहे तर बादलच आहे म्हणा. पण आजचा थोडस एक वेगळाच मोसम वाटत आहे. माहिती आहे का कोणा बुवारी लावली तर माहित नाही. पण आता ऊन आली ती मात्र ऊन आली. आता तेवढ्या वेळची सावली होती मस्त एकदम कडक कडक बादल होतं ना. आता नेमकी ऊन आली. आता अशा याच्यात चहा प्याना तरी काही ना चाललं जातो मस्त. आला काऊन बे पोरी बारी सारखं काऊन लेट तुला तिक करते. हा श्री तू काय करत आहे सांग. आता काय चारत आहे तू? चारत म्हणजे चहा चहा. आणखी आणखी हो बरं ठीक आहे. वेदरचे काही समजून झालं म्हणजे. आता अजून कांते क्लाउड क्लाउड झालं होतं ना. आता पण अजून ऊन आली दिमाग खराब. मला अशा ऊन मध्ये माहिती का चहा प्यायची इच्छा होते का रे. होते म्हणा पण माहिती का असं आभाळ आलं होतं किती. आभाळ तर आलंच होतं. मग अशी बहुत आभाळ आलं म्हणून मला इच्छा होती इच्छा चहा प्यायची. ते तू देत आहे ना गाईज. माहिती का मी चहा घेतलाय. आमच्या चहा बाप येऊन गेला. तू कुठं नेता श्री? आता कुठं नेता बे यार? कुठं नेता तू सांग लवकर. घरी घरी नेता का पिझ्झा? त्या तिथंही बहुत टाईमपास केला आम्ही. मस्त चिल केलं थोडंसं अशा गोष्ट्या गप्प्या उप्प्या मारल्या आणि आता निघालो. जायची इच्छा नाही काउन रे. मग कुठं जायचं सांग तू लवकर. आता बोल कुठे कुठं जाऊ मला काही समजत नाही. कुठं जायचं तर पाहू आता रस्त्यात का भेटते. तर आता काय कसं तरी कन्व्हिन्स करून आता आम्ही शेवटी चाललो. जेपीस घेतला बर्गर आणि मी घेतला पिझ्झा. गाईज माहिती काय याने घेतला बर्गर आणि एवढा वेळ झाला असायला ऑर्डर येऊनच राहिला येऊनच राहिला. काऊन बे हा बोलला. भूक लागली आहे मला. भूक लागली आहे म्हणते या माणसाला. काहीच माहिती का मी कोणता पाप केलं तर माहित नाही. याच्या बर्गर आला हात वाल गेला. याच्या बर्गर आला आणि मी पिझ्झा बोलला तर साला किती वेळ आहे तर माहित नाही बे यार. कोणता पाप केलं बी मी तर माहित नाही यार. फायनली माझा पिझ्झा आला होता ना. आता थोडं पाहणार आहे कारण आपला बर्गर संपवला. ते आता आमचं खाऊन झालं होतं आणि तिथून निघालोही. आणि ह्याच पोराला बहुत लेट होऊन राहिला होता. शिवाय देऊन राहिला पण मनातल्या मनात बाय. गाईज माहिती का आता मी पूर्ण फिर फार होऊन आलो होतो घरी. आणि म्हणजे माहिती का आम्ही तसं गाडीनं कधीच जात नाही. जातो तर पायी पायी येतो घरा जेवढ्याच्या सगळं. नुसतं पायी पायी येतो फिरून येतो काही खायच्या राहिला खाऊन येतो ना. आता मोल होत आहे गरम. पहिले कपडे चेंज करतो. कपडे चेंज म्हणजे हे टी शर्ट तर जीन्स चेंज करतो. हाफ पॅन्ट घालतो आता. गाईज माहिती का आता मम्मीनी दोन तीन कामं सांगितले होते की पहिले कामं कम्प्लीट करतो आणि मग तुम्हाला भेटतो. म्हणजे मी काही दाखवत नाही का कुठे गेलो होतो का गेलो होतो. 10 वेळा यार हे करा कारण प्रेसचे कपडे आणायचे आणि दळण आणायला जात आहे. म्हणून कसं मधात ते झालं दळण एक तर भारी राहते ते पकडा म्हणून डायरेक्ट घरी येतो. मग लॉक कंटिन्यू करतो. ए फ्यू मोमेंट्स लेटर गाईज ते मम्मीचं सामान वगैरे आणून दिलं. ते प्रेसचे कपडे आणि दळण ते दोन होतं. तर आता आपण जाऊ बाहेर. बाहेर बसले आहे कोण ना कोणी बसलो असं संध्याकाळ झाली.
आमच्या इथं मिलिंद काका हो मिलिंद काका का म्हणता बाहेर चांगलं ना असं हवा खाले बसाव ना ते बाय हे मोबाईल गजब बेइज्जती है ए मी व्लॉगिंग करता ए हवा खाले आलो मी ए चल चल मी हवा खाले आलो बाहेरची सगळे जण बसले होते तिथून मग सगळे जण घरी आले आणि मी घरी गेलो तर कपडे चेंज करतो पहिले कारण चला मगापासून जे जीन्सच घालू नको कपडे चेंज करतो पहिले हाफ पॅन्ट घालतो आणि आता काही नाही जे मम्मी पप्पा तर बाहेर गेले ते कोणत्या तरी कामाने बाहेर गेले नंतर काय तर पाहू गैर म्हणते का माझ्या फिशपॉटचं पाणी पा किती कमी झालं आहे बा लेवल बहुतच कमी झाली आहे उद्या आय थिंक फिशपॉट आपण साफ करू उद्या फिशपॉट अभे हो सारा लीकही झालं थोडंसं म्हणजे पाणी हे होऊन राहिलं तर उद्या मस्त पहिले फिशपॉट साफ करूया उद्या मग अशी ते पिझ्झा खाल्ला ना तर असं पोट असं जडजड लागत आहे आता दादा आता हे होतं इथं मांजर आहे एक हे मांजर ते दोन दोन पिल्ले आहे बरं तिथं गाईज माहिती आहे का आजच्या व्लॉग मध्ये असं टायटल टाकण्यासाठी काहीच नाही अँड टायटल मी काहीच नाही टाकलं तसं कारण माहिती आहे का व्लॉग मध्ये असं काही काहीच नाही घडलंय असं की काही असं टायटल टाकण्याला एक राहीन काय काहीच नाही मग अशी ते खायला गेलो ते आणि बाकी तर असं काहीच नाही झालं तर काहीच नाही टायटल टाकण्याला एकच नाही झालं आज व्लॉग आणि काहीच माहिती का हा पहिला व्हिडिओ आहे की व्हिडिओला काही टायटल नाही आहे टायटल नाही म्हणजे मी टायटल हे टाकलंय की टायटल ठेवायसाठी काहीच नाही राहिलं म्हणून म्हणजे काहीच नाही पूर्ण ब्लँक आहे व्हिडिओ हा काहीच माहिती का आता लागली होती भूक आणि मम्मी बनवलंय दाळ कांदा जेवतो पहिले आणि मग एडिटिंगला बसतो गाईस सांगा ना का टाकणार टायटल यार आजचा दिमाग खराब होत आहे मी मगापासूनचा व्लॉग एडिट करून ठेवला आहे म्हणजे अर्धा तर बाकी आहे अर्धा झाला आहे पण मला हे नाही समजत आहे मी टायटल काय टाकू आणि थंबनेली काय टाकू कारण आज व्लॉगमध्ये पूर्ण म्हणजे कन्फ्युज झाल्यावर डोकं पूर्ण असं वन साईड गेला आहे ते साला का करणार आहे माणूस माहीत नाही का म्हणतो आजचा व्लॉग तर आहे झाला चांगला आहे पण का मला तर चांगला वाटत आहे व्लॉग पण तुम्हाला आवडतं की नाही आवडत हे मला नाही माहीत पण टायटल का टाकणार आहे यार जर आता व्लॉग तर एंड करून टाकतो तसाही आता मित्रांनो तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका